कोणिया इता से दो जागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक वाटे देवा हरी का वाटे देवा दयाचा हरे मज घडो त्यांची सेवा माने मज घडो त्यांची सेवा माने मज घडो त्यांची सेवा हरी माझ्या दैवा पार नाही हरी माझ्या दैवा पार नाही हरी माझ्या दैवा पार नाही कोणी कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक याचा हरी का वाटे देवा बाळ कुमाई कुमार पिता तया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक वाटे देवा 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 तया तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा ह आ
ठीक वाटे देवा वाटे देवा वाटे देवा वाटे देवा वाटे 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 देवा वाटे देवा वाटे देवा कुली कन्यापुत्रा ओ तिजे सात्विका कुली कन्यापुत्रा ओ तिजे टाळ करी टाळी टाळी टाळ हा विठ्ठल 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 तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका मने माज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल 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 हॅलो माझा इको पूर्ण कमी करा दादा इको देऊच नका मला डायरेक्ट हॅलो हॅलो महायोग पिटे तटे विमारथ्यं वरं पुंडलिकायं दातुं मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दनं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्गकारो प्रथम नमान पाण्डुरङ्गकारो प्रथम नमान पाण्डुरङ्गकारो प्रथम नमः पांडुरंग करु 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 प्रथम नमः तुसारे चरणा संताजिया तुसारे दूसरे चरण तक पदारे कथे सा विस्तार संत कृपा दाने कथे सा विस्तार पांडुरंगा करो प्रथम नमन संताजिया संत रो प्रणाम संताजिया दूसरे चरण गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निरविघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्य दिलक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुरपदं मंत्रमूलं गुरुरवाक्य मोक्षमूलं गुरुरकृपा अखंडखंडमंगलाकारं व्याप्तैनं चराचरं तत्पदं दर्शितं एनं तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः ॐ नमो जियाध्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्यात्मरूपा ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा हरे ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लादलो लादलो मंगल चारा चरी तुमचा अनुग्रह लादलो हरे लादलो मंगल चारा चरी आता हृदया फुले चौफाळून या फले वरी बैसवले पावले श्री गुरुंचे दयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता आपुलिया हिता जो से जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त असत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा जगद्गुरु कळकळीत
वैराग्य प्रतिपादन केलेले सहदेह वैकुंठाला गमन गेलेले वारकरी संप्रदायाचे कळस झालेले विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराया ज्ञान भक्ती वैराग्याचा कळस महाराष्ट्राचे महामेरू छत्रपती शिवरायांचे गुरु देवमान्य संतमान्य जगतमान्य जगद्गुरु तुकोबराया साधकांचे मैबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट माऊली ज्ञानोबरांचा प्राण सखा असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया या विटेवरच्या 28 युगांचा परब्रह्माचा नायक भगवान पांडुरंग पंढरीश परमात्म्याला सुद्धा मागास्थितीला पोचवणारे आणि परमात्म्यासमोर खाली मान घालून त्या ठिकाणी ज्यांच्या समोर परमात्म्याने खाली मान घालावी लाजीरवाण्याप्रमाणे म्हणावत तुकोबराया आता काहीतरी मागा अशा अधिकारी व्यक्ती महत्वाचा अभंग चिंतना करता उच्चारला विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग चार चरणाचा आहे. अभंग चिंतने अभंग सर्वांच्या परिचयामधला आहे. आजचा अभंग निवडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रथम कारण म्हणजे या ठिकाणी असलेले उपस्थित जे काही बालकवृंद बालक वारकरी जे आहे यांच्याकरता हा अभंग निवडण्याचं प्रयोजन केलं. अभंग घेण्याचं प्रयोजन दुसरं होतं, परंतु जेव्हा कळलं आमचं करण या ठिकाणी आलेलं आहे बरोबर आहे. कारण त्याच्यामध्ये काय हे मला सांगता येत नाही, पण भविष्य काळामध्ये लखन महाराज तुमच्या संस्थेचं नाव रोशन करील तर फक्त करण करेल, म्हणजे बाकीचे करणार नाही असं नाही. पण त्या मुलाकडे बघितल्यानंतर एक वेगळी आस लागत असते. मला फार आवडतो तो मुलगा, परंतु माझ्याशी बोलत नाही. फार जीव लागतो त्याच्यामध्ये, फार गोंडसवाळा येते. आणि खरंच महाराजांच्या संस्थेचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही, कारण ते कर्तृत्व त्याच्यामध्ये आजही ती जागृतीची शक्ती एक त्या बाळामध्ये दिसते. खरंच तो काहीतरी एक भविष्यामध्ये फार मोठा विद्वान कीर्तनकार होऊ शकतो, कारण त्याच्या मायबापाने केलेले हे संस्कार आहे. म्हणून त्याच्याकडे बघून जेव्हा तिथं आले, मला अगोदर महाराजांनी सांगितलं की टाळकरी मंडळ महाराजांचंच आहे सर्व संस्थेतलीच मुलं आहे आपल्या. पण जेव्हा तिथं आले, जेव्हा त्याला भेटले, तेव्हा म्हटलं अभंग घ्यायचा तर तोच बरोबर आहेत की नाही. असो अभंगाचा चिंतनाकडे आपण नंतर वळणार आहोत, परंतु वक्त्यात साध्य कर्तव्य असतं की निमित्ताने तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत हे प्रत्येकाला ज्ञात आहे. सालाबादप्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम यज्ञ आहेत. मग या यज्ञामध्ये या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण वैकुंठवासी ज्यांनी आपला परिसर परमार्थिक मार्गाला लावला असे असणारे वंशी महाराज सुरवाडेकर असतील, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे गुरुस्थानी आदरणीय आमचेही गुरु असणारे श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा नामयज्ञ, या नामयज्ञामधील आजच्या 7व्या दिवसाची सेवा मधसारख्या पामराच्या वाटेला आली हे मी माझं परमभाग्य मानते. विठ्ठल 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 विठ्ठल. असो जगद्गुरु तुकोबराया सांगताय म्हणून हा वारकरी संप्रदायचा आपण पाईक बनलो. माऊली ज्ञानोबराया सांगताय कारण कीर्तन करत असताना कीर्तनकारानं शक्यतो मर्यादा वारकरी संप्रदायाच्या बाळगाव्या. का? कारण तुम्हाला विनोद राजकारण हे सगळीकडे ऐकायला मिळतं बरोबर आहेत की नाही. विनोद राजकारणाच्या गप्पा तर आपण उभ्या आयुष्यात आपल्या चालल्याच आहेत, ते आपण तर दररोजच ऐकतो, परंतु आपण या सभा मंडपाखाली आलोत ना. कारण माऊली ज्ञानोबराया सांगताय वारकरी संप्रदायाचे पाईक झालात ना एक करा, कीर्तनाची मर्यादा संभाळत असताना जे माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं, जे तुकोबरायांनी सांगितलं, जे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांनी सांगितलं, जे आमचे सद्गुरू राष्ट्रसंत जनार्दन स्वामींनी बाबाजींनी जो अनुग्रह या जनतेसमोर ठेवला, जो अभ्यास जो अध्यात्म या जनतेसमोर ठेवलात ना तो सांगा. कारण भगवंत प्राप्तीची प्रत्येक युग परत्वे साधनं वेगळे आहे, पण कलियुगामध्ये आल्यानंतर काय करायचं आहे? कलियुगामध्ये आल्यानंतर कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुग बाजी करावे कीर्तन.
देने नारायण देईल बेटी कलियुगा माजी करावे कीर्तन कलियुगा माजी करावे कीर्तन कलियुगा माजी करावे कीर्तन कलियुगा माजी करावे कीर्तन कलियुगामध्ये उत्तम साधन सांगितलं काय कलियुगा माझी करावे कीर्तन पण ते कीर्तन कसं असावं तर ते कीर्तन माझ्या माऊली ज्ञानोबराया सांगताय त्या परंपरेतलं असावं ते कीर्तन माझे जगद्गुरु तुकोबराया सांगताय त्या परंपरेतलं असावं कारण भक्ती ज्ञान विरहित इतर त्या गोष्टी न कराव्या नवे नवे या व्यासपीठावरती आल्यानंतर जर वक्त्याच्या मुखातून अभद्र शब्द बोलले गेले तर या संपूर्ण श्रोत्यांच्या कानावरती तो शब्द गेल्यानंतर या श्रोत्यांच्या सगळ्यांचा पापाचा अधिकारी कोण होतो तर वक्ता होतो मायबापानं म्हणून वक्त्याने सुचिर दक्ष असलं पाहिजे वक्त्याने काय बोलावं जे माऊली ज्ञानोबरांनी सांगितलं ते सांगावं जे जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलं ते सांगावं कारण आम्ही त्यांचे अनुयायी झालो आणि मग आमचे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींनी आम्हाला आशीर्वाद दिला म्हणून आज या उभ्या जगामध्ये आम्हाला फिरता येतं त्यांचा आशीर्वाद आहे माई बापानं फुकट होऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी कीर्तन म्हणल्यानंतर कीर्तन काय एकल्याचा खेळ नव्हे कीर्तनाला सतसंग लागत असते कीर्तनाला साथही आवश्यक लागत असते म्हणून आज या ठिकाणी कीर्तनासाठी उत्कृष्ट मृदुंगाची साथ लागलेले आपले संस्थेचे जे संस्था चालक आहेत बरोबर आहेत की नाही या संपूर्ण विद्यार्थ्याच्या पाठीशी एक गुरुचा हात असावा लागतो म्हणून ज्यांनी विद्यार्थी घडवण्याच्या पाठीमागे ज्यांचं मोठं योगदान आहे असे असणारे आमचे बाळू महाराज असतील बरोबर आहेत ना त्याचप्रमाणे आमचे लखनगिरी महाराज असतील आमचे शिंदे महाराज असतील त्याचप्रमाणे संपूर्ण टाळकरी मंडळ असेल या ठिकाणी परत आमचा दादा असेल या ठिकाणी माझ्यासोबत आलेली माझी मामाची मुलगी असेल त्याचप्रमाणे इकडे तुळशीवाला मावशीपासून तर इकडे विनेकरी आजीपर्यंत त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नवे नवे संपूर्ण आपल्या निफाड तालुक्याचं भूषण जर म्हणले तर आमच्या हार्मोनियमवाले आमचे अमोल दादा बरोबर आहेत की नाही आज एवढ्या कमी वयामध्ये संगीत विशारद पदवी पूर्ण झाली त्यांचीवाली म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांच्या उपस्थितीमध्ये आता आभार सगळ्यांचे शेवट मानेल कारण आभार मानलं तर म्हणजे चला मागच्या गेटनं निघून जाऊ बरोबर आहेत की नाही म्हणून तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची चालू असलेली कीर्तन रूपी सेवा विठ्ठल 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 आता कीर्तन होईपर्यंत सगळ्यांनी एकच सहकार्य करायचं काय करायचं मुखानं टाळी वाजवायची आणि हाताने नामस्मरण करायचं असंच असतं ना म्हणजे तुम्ही आहे कीर्तनात बरोबर आहेत की नाही प्रत्येकाने ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण करायचं आहे आपण चिंता करता जो अभंग निवडला आहे हा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराया सांगताय बाबा रे कर्तृत्ववान मुलाच्या ठिकाणी धन्यता कुणाला देतात त्याच्या मायबापाला धन्यता देता एका साधकाने प्रश्न केला तुकोबराया कर्तृत्ववान जर मुलगा असेल तर धन्यता मायबापाला का कारण जर एखादा 90-वाला गिराईक जर असलं तर धन्यता त्याच्या मायबापाला दिली जाते का नाही मग कर्तृत्ववान जर मुलगा असेल तर धन्यता त्याच्या मायबापाला का द्यायची तर तुकोबराने सांगितलं बाबा त्याच्या हिताच्या ठिकाणी तो जागा आहे केवळ कशामुळे जागा आहे कारण लक्ष देऊ नाही तो हिताच्या ठिकाणी आज एवढ्या कमी वयामध्ये या वारकरी संप्रदायामध्ये आला आमच्या लखन महाराजांच्या वारकरी संस्थेमध्ये तुझा प्रवेश झाला आज एवढ्या कमी वयामध्ये ही स्टेज डेअरिंग तुझ्यामुळे आली का आली तर तुझ्या हिताच्या ठिकाणी जागा ठेवलं त्या मायबापाने ही सगळी जी काही मुलं आहेत त्याच्या एकट्यापुरतं नाही सांगत मी ही सगळी जी काही बालगोपाळ आहे यांना धन्यता दिली जात नाही यांच्या ठिकाणी कर्तृत्ववान असलेल्या
यांच्या ठिकाणी धन्यता दिली जाते ती मायबापाला धन्यता दिली जाते. का दिली जाते? तर यांना इथपर्यंत पोचण्यापुरतं विचार करा. त्या छोट्या दादापासून तर ही सगळी जी काही दहावीच्या आतली मुलं दिसतात तुम्हाला, आपली दहावीच्या आतली मुलं काय करताव, कुठे असतात? त्यांना हरिपाठ म्हटल्यानंतर हरिपाठाचं नावसुद्धा माहिती नाही. कितीतरी लोकांना भजनी मालिकेचं नाव माहिती राहत नाही. कोण काय असतं भजनी मालिकेमध्ये, काय आहे हरिपाठामध्ये, किती अभंग आहे हरिपाठामध्ये माहिती आहेत का? नाही. बरोबर आहेत की नाही? मग यांच्यापर्यंत पोचलं का आलं ते? तर कारण त्यांचे मायबाप धन्य आहे. ते हिताच्या ठिकाणी त्यांना जागं ठेवलं आहे त्यांनी. कारण आपलं हित कशात आहे? धर्म कार्यामध्ये आपलं हित आहे, या समाजाचं कार्य करण्यामध्ये आपलं हित आहे, या भारत मातेची सेवा करण्यामध्ये आपलं हित आहे. माईबापांनो, आपलं हित कशात आहे? धर्माच्या मार्गाने वाटचाल करण्यामध्ये आपलं हित आहे. आपल्या माईबापाने जो वारसा चालवत आणला तो वारसा टिकवण्यामध्ये आपलं हित आहे. भगवान परमात्म्याचं चिंतन करण्यामध्ये आपलं हित आहे. विठ्ठल 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 आपलं हित जर कशात असल तर हित ते करावे देवाचे भजन, अखंड त्या परमात्म्याचं नामस्मरण केलं, नामचिंतन केलं, त्याच्यामध्ये काय आहे? आपलं हित आहे. पण जगद्गुरु तुकोबराया, तुम्ही धन्यता मायबापाला का देतात? त्याच वेळा जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलं, बाबा रे, त्या कर्तृत्वान पुत्राच्या पाठीशी हात असतो तो त्याच्या मायबापाचा. जगद्गुरु तुकोबराया म्हणजे जगद्गुरु तुकोबरांचं इथं सर्वांना ज्ञात आहे. तुकोबरांची ओळख सर्वांना आपण पटवून दिलेली आहेत. मग जगद्गुरु तुकोबरायाचा जर विचार केला तर माता कनकई आणि बोल्लोबाचे पुत्र, ज्या वेळेला माता कनकाई आणि बोल्लोबा वारीचा वारसा, पंढरीच्या वारीचा वारसा होता, वारीला बोल्लोबा निघाले, कनकाईने सांगितलं, धनी मलाही वारीला यायचं. नाही, नको येऊ तो वारीला, मी जातोय वारीला. नाही धनी, मलाही वारीला यायचं यावेळेस. कारण बालहट्ट, स्त्रीहट्ट, राज हे जीवनात आल्यानंतर पुरवावे लागतात. बरोबर आहेत की नाही? मग हे हट्ट पुरवावे लागताना म्हणून ठीक आहे, कारण सगळ्यांच्या नादी लागायचं, पण बायकोच्या नादी लागायचं कुशल नाही म्हणते. आपली बाजी सक्सेस. बरोबर आहेत की नाही? घाबरायचं नाही, आज आपलाच कार्यक्रम आहे. बायकोच्या नादी लागायचं तरी पण नाहीच म्हणते. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण नवरा बायकोचं प्रेम ते नवरा बायकोचं प्रेम असतं. बरोबर आहेत की नाही? एक पती पत्नीचं जोडो होतं, जोडो म्हणजे जोडीनं चालले होते, आणि सहज त्या पत्नीने विचारलं, एकमेकांवरती अतिशय प्रेम होतं. म्हटले, काओ मी मेल्यानंतर तुमचं कसं होईल? म्हटले, मी तर वेडाच होऊन जाईल. ठीक आहे, मग काओ मी जर मेले तर तुम्ही दुसरं लग्न करणार का? तो म्हणे, येड्याचा काय भरोसा. असं आपलं प्रेम असतं. असं त्या ठिकाणी पती पत्नीचं प्रेम होतं. बोल्लोबा महाराजांनी सांगितलं, ठीक आहे कनकाई, येते ना वारीला. मग चाल वारीला, गेले वारीला, पण सांगितलं, वारीला निघाले ना, पंढरपुरामध्ये गेले, पंढरीच्या परमात्म्याचं दर्शन घेतलं तर काही मागायचं नाही. कारण आमच्या वडिलांची काय रीत आहे, आम्हाला काही मागणं ही शोभत नाही. म्हणून काही मागणे हे अमानुचित, काही मागणे हे अमानुचित, काही मागणे अमानुचित, 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 काही मागणे अमानुचित. हा वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो, काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित, वडिलाची रीत जाणत असे, वडिलाची रीत जाणत असे, काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित. मागणं काही शोभलं नाही. ठीक आहे, तुम्ही सांगाल ना तसं मी ऐकायला तयार आहे. निघाले वारीला, गेले पांडुरंगाच्या दर्शनाला,
ज्याला बारीमध्ये लागले, बारीमध्ये लागल्यानंतर बोल्लोबा महाराज पुढे होते, बोल्लोबा महाराज पुढे गेले, माता कनकाई पाठीमागे आहे. आणि माता कनकाई पाठीमागे असताना ज्यावेळेला दर्शन घेणार या 28 युगांचा प्रब्रह्माचा नायक भगवान पांडुरंग पंढरीश परमात्म्याने खाली मान घालावी, लाजीरवाण व्हावं आणि माता कनकाईला सांगावं, कनकाई अगं भक्तीचं ओझं झालं माझ्याकडे, काहीतरी महाग सांगितलं देवा, मागायला सांगितलं नाही. इकडे बघितलं तर विश्वाचा अचालक परमात्मा आहे, इकडे पती राजानं सांगितलेलं आहे, पतिव्रता पत्नी होती, पतीने सांगितलं काही मागायचं नाही, आणि इकडे तर सांगताय मागा काय करावं, अधिदह मनस्थिती झाली. पण या विश्वाच्या चालकाचा शब्द होता, कनकाई अगं भक्तीचं ओझं वाढलंय, आता सहन होत नाही कनकाई, काहीतरी महाग. त्याच वेळेला कनकाई मातेनं सांगितलं, देवा द्यायचं असेल ना देवा तर एकच दे रे देवा. 25 वर्ष झाली देवा लग्नाला, परंतु पोटी पुत्र नाही देवा, द्यायचं असं, कारण प्रत्येक स्त्रीचं एकदा का मुलीचं लग्न झालं, बाईत रूपांतर झालं का आई बनायला वेळ लागत नाही, नवीन प्रत्येकाची इच्छा असते एकदा आई बनावं. या सृष्टीमध्ये जर सगळ्यात महत्त्व श्रेय जर आपण कशाला देत असेल का, एकदा लग्न झाल्यानंतर आई बनणं. प्रत्येकीची इच्छा असते माझ्या पोटी पुत्र यावा, पण का ओ पुत्रच यावा, पण तो पुत्र कसा असावा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच वेळेला कनकाईने सांगितलं, देवा द्यायचं असेल ना देवा तर एकच दे रे देवा, 25 वर्ष झाली लग्नाला, पोटी पुत्र नाही देवा, एक मूल जर पोटी दिलं तर चांगलं होईल, परमात्म्याने आशीर्वाद दिला. इकडे बोल्लोबा महाराज विचार करताय, इतका वेळ झाला पण कनकाई बाहेर का नाही आली. ज्यावेळेला कनकाई माता बाहेर आल्या, विचारलं का ग एवढा उशीर का लागला, सांगितलं धनी या विश्वाच्या चालकाला आपलं ओझं सहन झालं नाही, त्याने काहीतरी मागायला सांगितलं होतं म्हणून मागितलं. विचारलं काय मागितलं, तुला सांगितलं होतं ना मागू नको म्हणून. देवा काय करावं, पती राजा मागण्याचं साकडं परमात्म्यानं टाकलं, शेवटी मागावं लागलं, काय मागितलं, अहो पोटी पुत्र मागितला, कशासाठी, परमार्थ करण्यासाठी, जा परत आणि देवाला म्हणा द्यायचाच असेल ना तर कसा दे पुत्र, ऐसा पुत्र देई गोंडा, देई गोंडा, ऐसा पुत्र देई गोंडा, ऐसा पुत्र देई गोंडा, ऐसा पुत्र देई, ऐसा पुत्र देई गोंडा, देई गोंडा, ऐसा पुत्र देई गोंडा, ऐसा पुत्र देई गोंडा, ऐसा पुत्र देई गोंडा, गोंडा, ऐसा पुत्र देई गोंडा, देई गोंडा, ऐसा पुत्र देई गोंडा, ऐसा पुत्र देई गोंडा, देई गोंडा, ऐसा पुत्र देई गोंडा. मागणं मागायला मागितलं पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती पुन्हा दर्शनाला गेल्या, सांगितलं देवा द्यायचंच असेल ना देवा तर असा भक्त राज दे देवा की ज्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागेल, वारकरी संप्रदायाचा जो पाईक होईल, पंढरीच्या वारीचा जो वारसा चालवेल ना असा दे पुत्र. कारण लोकांनी जगद्गुरु तुकोबरायांचा इतिहास मांडत असताना जनतेसमोर चुकीचा इतिहास मांडला. लोक म्हटले तुकोबराया गरीब होते, तुकोबराया भिकारी होते, अर्धवट वाचलं लोकांच्या डोळ्यासमोर ठेवलं, म्हणजे आम्ही फार तत्वज्ञानी आहोत, आम्ही फार विद्वान आहोत असं मला तुम्हाला सांगायचं नाही, बरोबर आहेत की नाही. पण लोक म्हणतात तुकोबराया गरीब होते, मायबापानं 400 एकर जमीन जगद्गुरु तुकोबरायांनी होती, आजच्या आमदार खासदाराला सुद्धा नाही, एवढी जमीन जगद्गुरु तुकोबरायांनी होती. आजही जगद्गुरु तुकोबरायांची जमीन हयातमध्ये आहे. तुम्ही जर पुण्यामध्ये गेला, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड म्हणून आहे ठिकाण आहे, गाव आहे, त्या पिंपरी चिंचवड ते लोणावळा हा संपूर्ण पट्टा जगद्गुरु तुकोबरायांच्या स्वतःच्या मालकीचा आहे.
पुण्यावरून मुंबई जो रेल्वे महामार्ग जातो, या रेल्वे महामार्गाने जात असताना जेहूर नावाचं जे स्टेशन लागतं ना, ते देहूर नावाचं स्टेशन जगद्गुरू तुकोबरांच्या स्वतःच्या मालकीमध्ये आहे. लोकांनी समाजाला जगद्गुरू तुकोबराया सांगत असताना चुकीचे सांगितले. परंतु जगद्गुरू तुकोबरांच्या काळामध्ये दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला आणि त्याच दुर्गादेवी नावाच्या दुष्काळामध्ये त्यांची ए पहिली पत्नी रखमाबाई अन्न करता मेली असं सांगितलं जातं. परंतु अन्न करत असताना ज्यावेळेला दुष्काळ पडला, या दुष्काळामध्ये त्या ठिकाणी आजार व्याधी जडल्या गेल्या आणि त्या आजार व्याधीमध्ये जगद्गुरू तुकोबरांची पहिली पत्नी आणि एक मुलगा, ज्यांचा प्रिय मुलगा असणारा तो मुलगाही त्याच तेव्हा स्मरण पावला होता. आपला सांगायचा एक मुद्दा आहे, त्या ठिकाणी जगद्गुरू तुकोबरायांनी या वारकरी संप्रदायाला पाचव्या वेदासारखा जो गाथा दिलात ना, केवळ त्यांच्या मायबापामुळे का, तर त्या ठिकाणी धन्यता त्यांच्या आई वडिलांना दिली जाते. तर त्या ठिकाणी मागणं मागत असताना परमात्म्याकडे काय मागितलं, देवा द्यायचं असे ना देवा, ऐसा पुत्र देगा देवा जग जला म्हणे बाबा बाबा, नाहीतर आपल्याकडं काय, बरोबर आहेत की नाही. देवा पुत्री पोटी सुपुत्र संतती जर द्यायची असेल ना, तर देवा असा पुत्र दे ज्याप्रमाणे आपले शिवगिरी मारदाय, अख्खं जग अख्खा समाज डोळ्यासमोर आला, काय त्या मातेचे उपकार आहे, काय कोस त्या मातेची पवित्र आहे मायबापांनो. अख्खा आपला महाराष्ट्र हलवून टाकला, अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी लागला, का, केवळ एक साधना आणि मातेची पवित्र कोस मायबापांनो. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींना त्या ठिकाणी मातेची पवित्र कोस होती, माळसा मातेचा उपकार आणि माळसा मातेचा खरा अठ्ठासाचा परमार्थ. परंतु त्या माळसा मातेच्या अगोदर सुद्धा जी सेवा केली ती म्हणजे शेवंताईने, त्या शेवंताईच्या उपकाराची जाण जेव्हा त्या ठिकाणी मातेचा कौल दिला आणि त्या मातेच्या आशीर्वादाने पोटी संतती आली, ती कन्यारत्न म्हणजे आमच्या माळसा माता, आणि त्या माळसा मातेची कूस पवित्र राहिली. म्हणून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी तुम्हा आम्हाला मिळाले, विचार करा, कोट्याधीश लोकांना व्यसनापासून जर मुक्त कोणी केलं असेल तर ते राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आमचे बाबाजी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल, आमच्या नसा तरी उजळण होईल भगव्याची, अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्याची, आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल सद्गुरूंची, मूर्ती दिसेल जनार्दन स्वामींची. जीवनामधून बाबाजी नसले तर जीवन हे अपूर्णत्वाला आहे माईबापांनो. म्हणून त्या ठिकाणी तुकोबरायांच्या मातेने जे मागणं मागितलं, असं मागणं आपणही परमात्म्याकडे मागितलं पाहिजे का. पण त्या तुकोबरांना धन्यता दिली जात नाही, संत महात्मे सांगता आणि तुकोबरायाही सांगता धन्यता कुणाला दिली गेली. तर या ठिकाणी धन्यता देत असताना बोल्लोबा महाराज आणि माता कनकाईला धन्यता दिली का, तर ते आपल्या हिताच्या ठिकाणी जागे होते. अभंगाचं प्रथम चरण, अपुलिया जगता अपुलिया आस्तो जागता आपुलिया घेता असे जो जाता उडी आपुलिया आपुलिया गीता आज जो जागता आपुलिया पुत्र होती जे
प्रथम मातेला धन्यता देतात. का मातेला देतात? कारण कर्तृत्वान पुरुषाच्या पाठीशी प्रथम हात असतो तो मातेचा. एक दिवस जिजाऊ आई साहेब सूर्याची पूजा करत होता. एक दिवस जिजाऊ आई साहेब सूर्याची पूजा करत होत्या. छत्रपती शिवाजीराजे लहान वयामध्ये होते, बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर छत्रपती शिवरायांनी बघितलं, आई तू सूर्याची पूजा करते ना गाई? हो राजा, सूर्याची पूजा करते. आई तू सूर्याची पूजा करते ना गाई? पण तू ज्याची पूजा करते ना तसा भाव तुझ्या चेहऱ्यावरती दिसत नाही. त्याला पुत्र म्हटलं जातं, ज्या त्याला कन्या म्हटलं जातं त्याला पुत्र म्हटलं जातं, ज्याला माय बापाच्या चेहऱ्याकडे बघून सुख आणि दुःख कळतं. त्याच वेळेला सांगितलं, हो राजा सूर्याची पूजा करते पण आई तुझ्या चेहऱ्यावरती तसं तेज दिसत नाही. हो राजा, नाही दिसत. का आई, याचं कारण का? राजा, त्या सूर्याची पूजा करते जो सूर्य पातंत्र्यामध्ये आहे. राजा, त्या सूर्याची पूजा करते तो सूर्य स्वातंत्र्यात येऊन माझ्या भारताच्या मातीला प्रकाशसुद्धा देऊ शकत नाही. राजा, त्या सूर्याची पूजा करते ज्याच्यावरती शत्रूने थैमान घातलं. राजा, त्या सूर्याची पूजा करते ज्याच्याकडे शत्रूचा कटाक्ष लागलेला आहे. राजा, त्याच वेळेला सांगितलं, राजा तुला वाटतं ना तुझ्या मातेच्या चेहऱ्यावरती भाव पडावा सूर्याच्या तेजाचा? तुला वाटतं ना तुझ्या आईने स्वतः या सूर्याची पूजा करत असताना तिच्या अंतकरणामध्ये तशी ऊर्जा व्हावी? तर ऐक शुभा, हाच सूर्य मला स्वातंत्र्यामध्ये हवास आहे. ऐक शुभा, हाच सूर्य मला स्वतंत्र झालेला बघायचा आहे. त्याच वेळेला सांगितलं, या सूर्याच्या तेजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माता माऊलीवरती अन्याय होत आहे. प्रत्येक माता माऊलीवरती त्या ठिकाणी अत्याचार होत आहे. त्या अन्याय आणि अत्याचार अंधारामध्ये आहे. म्हणजे याचं कारण तो सूर्य खरा प्रकाश जनतेला देऊ शकत नाही. शुभा द्यायचा असेल ना तर हा सूर्य मला स्वतंत्रामध्ये करून दाखव. कारण नवथे कलम नवथा कायदा, नवथे कलम नवथा कायदा तरी सुखी होती प्रजा. नवथे कलम नवथा कायदा तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती होता आमचे छत्रपती शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी राजा सिंहासनावरती छत्रपती शिवाजी राजे होते माई बापांनो. म्हणून तर कलम केला जात नव्हता, कायदा केला जात नव्हता. ज्याला पाटलानं एका स्त्रीची अब्रू लुटावी त्यावेळेला हातपाय त्या ठिकाणी कापून टाकावे, कुणाकडे काही दखल गेली नाही. आजही आमच्याकडे कलम लागू होतोय, आजही आमच्याकडे कायदा लागू होतोय, परंतु आत्ता थोडंसं बरं झालं. बरोबर आहेत की नाही? खाऊ देणार नाही, खाणार नाही, म्हणजे आम्ही काय त्या पक्षाचे नाही बरं का? आपला एकच पक्ष आहे, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजी. आमचा वारकरी संप्रदाय आमचा एकमेव पक्ष आहे. आम्ही कुठल्या पक्षाचे नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या वेळेला जिजाऊ आई साहेबांना सांगितलं की बाबा मला हा सूर्य स्वतंत्रामध्ये पाहिजे, ठीक आहे आई, आजच शपथ घेतो स्वतंत्र्याची, हा सूर्य लवकरात लवकर तुला स्वतंत्रामध्ये आणवून दाखवल गाई. कारण ज्यावेळेला आमचे वीर जवान या भारताच्या मातीसाठी शहीद होतात, ज्यावेळेला 2015 हल्ल्यामध्ये सतीश घाडगे नावाचा जवान गेला होता माई बापानं, ज्यावेळेला त्या सतीश दादाचा प्रेत दारापासमोरून चाललं, ज्यावेळेला त्याचं प्रेत दारासमोरून चाललं त्यावेळेला त्या ठिकाणी वीर योद्धा आर्मीवाले आलेले होते, सैनिक आलेले होते. आणि त्याच वेळेला त्याच्या आईचं अंतकरण कळवळं, आई टाव फोडून रडते. त्याच वेळेला आईनं त्या ठिकाणी आईजवळ ते जवान गेले, वीर जवान विचारलं, आई का रडतेस गाई? आम्ही तरी आहेत ना तुझ्यासाठी. त्या आईनं सांगितलं, राजा अरे एक सतीश गेला म्हणून रडत नाही रे राजा. राजा एक सतीश गेला म्हणून रडत नाही रे राजा, पण त्या परमात्म्याने असा का माझ्याशी खेळ केला की याच मातीच्या उदरामध्ये असे जर 10 सतीश जन्माला घातले असते तर राहिलेले 9 सतीश मी या भूमी मातेच्या संरक्षणाकरता, या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यकरता या सीमेवरती लढायला पाठवले असते. या मातीचे मुखातून आलेले उद्गार आहेत माय बापांनो. कारण या मातीविषयी
असलेलं प्रेम आहे. ज्यावेळेला हे शब्द त्यांच्या पत्नीच्या कानावरती पडले, ही सत्य घडलेली घटना आहे. ज्याला हे शब्द त्यांच्या पत्नीच्या कानावरती पडले, त्याच वेळेला त्यांची पत्नी म्हणजे स्वाती, तिचं नाव स्वाती होतं, त्याच वेळेला हे शब्द कानावरती पडले, तिनं विचार केला, अरे नाही दुसरा पुत्र जन्माला आला ना तरी चालेल, पण कन्यारत्न तर आहे ना कोणाचं तरी, एकच करेल, तुम्हाला जे करता येत नाही ते आम्हाला करता येतं. तुम्ही 21 कुळाचा उद्धार करतात, आम्ही 42 कुळाचा उद्धार करतो का? तर यत्र नारीस्तु पूज्यते रमन्ते तत्र दैवतः. ज्या ज्या ठिकाणी नारीचा सन्मान केला जातो त्या त्या ठिकाणी सर्व दैवतांचा वास असतो. त्या ठिकाणी कुठल्याही दैवतेला बोलवावं लागत नाही, कारण आज या ठिकाणी कीर्तनामध्ये आल्यानंतर ही जी काही तरुण मंडळी असतात, कारण या हरी जागरणामध्ये या कीर्तनामध्ये तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी, या कीर्तनात तरुणाने यावं, तरुणाने नाचावं, कारण या कीर्तनामध्ये आल्यानंतर जे नामस्मरण केलं होतं ना या नामस्मरणामध्ये कुठेही पाप दिसत नाही, कारण माऊली ज्ञानोबरांनी ओवी खर्च करून गेलेत ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली ज्ञानोबरा या सांगताय, तरी कीर्तनाचे निनटनाचे नासिले व्यवसाय प्राय चित्ताचे, तेथे नावच नाही पापाचे ऐसे केले. माऊली ज्ञानोबरांनी सांगितलं, बाबा या ठिकाणी पापाचं नाव येत नाही, म्हणून तरुण जवानाने कीर्तनात येऊन नाचावं. डीजे समोर तुम्ही किती नाचला तर फायदा होणार नाही, पण या ठिकाणी तुम्ही एक पाऊल उचला उचलला, एकदा नामस्मरण केलं तर 100 पटीने वाढवा पुण्य या सभा मंडपाखाली तुम्हाला मिळतं. का? तर जिथं जिथं कीर्तनाची जागा असते ना माईबापांनो, तिथं तिथं साक्षात या विश्वाचा चालक पांडुरंग पंढरीश परमात्मा सुद्धा उपस्थित. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. ज्या ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे भक्त त्याचं गुण गातात, त्याचे दास त्याचं गुण गातात, त्या त्या ठिकाणी या विश्वाचा चालक 28 युगांचा परब्रह्माचा नायक भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा साक्षात उभा असतो माईबापन. म्हणून या ठिकाणी पापाचं नाव घेतलं जात नाही. मग ज्या वेळेला त्या ठिकाणी त्या सुनाच्या म्हणजे त्या स्वाती दिदीच्या कानावरती शब्द गेले, तिने एकच प्रतिज्ञा केली, पती राजाची ज्या वेळेला शेवटचा 16 जीवनाचा संस्कार होत आहे, तिने प्रतिज्ञा केली माझ्या पतीच्या आत्म्याला ज्या त्याच दिवशी शांती मिळेल, ज्या दिवशी मी माझं समर्पण या भारताच्या मातीकरता करेल. कारण ना हिंदूंसे ना मुसलमानोसे इस देश तो इस देश को तो, या देशासाठी जर गद्दारी कोण करत असेल तर याच देशातले जे काही बेमान लोक आहेत ना तेच या देशामध्ये येऊन गद्दारी करतात, विसरून जातात त्याच मातीमध्ये आमचा जन्म झाला, विसरून जातात याच मातीची हीच माती आमची आहे, कारण एक जन्मदाता ती मातृसेवा आहे, म्हणजे ती माता त्या मातेचं वात्सल्य म्हणजे ती एक आई, एक म्हणजे गोमाता ती एक आपली आई, आणि तिसरी आई म्हणजे आपली भूमाता ही सगळ्यात श्रेष्ठ आई आहे, कारण ती दाता आहे, ती देते म्हणून हे जग चाललं आहे. तिने जर विचार केला द्यायचं नाही तर जगाचं काही चालणार नाही, पण ती महत्त्वाची माती आहे, ती महत्त्वाची माता आहे, म्हणून त्या मातीसाठी प्रत्येकाचं समर्पण आवश्यक असतं. मग त्याच वेळा त्या ठिकाणी तिने प्रतिज्ञा केली, आणि त्यानंतर पती गेल्यानंतर एकाच महिन्यानंतर सैन्य दलामध्ये भरती झाल्या, आणि भरती झाल्यावर नंतर आपल्या पतीची राहिलेली सगळी सेवा आजही त्या ठिकाणी या मातीच्या समर्पणासाठी आजही दान केलेली आहे, आजही करताय. आणि एकच प्रतिज्ञा केली, ज्यावेळेला शपथविधी होता त्या दिवशी एकच त्या मातेच्या मुखातून उद्गार निघाले, देवा दिलं ना आज तू हे दान, दिला ना पोटी एक पुत्र आणि एक कन्या, कारण मुलं लहान होते, दिला ना देवा एक पुत्र आणि एक कन्या, तर त्यांच्या बाहूमध्ये देवा असं बळभर का या महाराष्ट्राच्या मातीच्या समर्पणासाठी ते सुद्धा माझ्या पाठीशी आले पाहिजे, असं मातृत्व असावं, त्याला म्हणावं धन्य त्याची माता,
धन्य त्याचा पिता विठ्ठल 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 विठ्ठल। माईबापांना प्रेमच जर करायचं असेल ना तर या भारताच्या मातीवरती प्रेम करा, बरोबर आहे की नाही? आजच्या जवानाने प्रेमाची व्याख्याच बदलून टाकली, तुम्ही मुलींवरती प्रेम करायला शिकले। अरे प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे वासना नाही, तुम्ही एका शारीरिक वासनेच्या अंतकरणातून प्रेम करता, ती कोणाची पूर्ण झाली नाही, होणारही नाही, बरोबर आहेत की नाही? वासना म्हणून प्रेम करू नका। प्रेमच जर करायचं असेल ना, प्रेमच जर करायचं असेल ना तर या भारताच्या मातीवरती प्रेम करा। कारण पाणी पिना हे तो मटकी से पियो, पाणी पिना हे तो मटकी से पियो, खाली गिलास में क्या रखा है, अरे प्यार करना है तो छत्रपती शिवाजी राजे पे करो, इस भारतीय माती पे करो, इस लड़कियों में क्या रखा है, इस लड़कियों में क्या रखा है। प्रेमच करायचं असेल ना तर या भारताच्या मातीवरती प्रेम करा, कारण ती माती महत्त्वाची आहे। कारण माऊली ज्ञानोबरायाने सुद्धा सांगितलंय की प्रेम करा, या जगावरती प्रेम करा, असो त्या ठिकाणी त्याची माता धन्य, त्याचे पिता धन्य। का? तर आपल्या पुत्राला कर्तृत्वाच्या ठिकाणी जे जागे ठेवतात ना, पण अशी पुत्र अशी संतती जन्माला येत असताना तुकोबराने प्रथम वर्णन केलं कुळी कन्या पुत्र। अगोदर वर्णन करत असताना सुद्धा तुकोबराने पहिल्या चरणामध्ये अभंगाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलं धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता। अगोदर वर्णन कुणाचं केलं? मातेचं वर्णन केलं। मग ती माता धन्य होती म्हणून या ठिकाणी वीर जवान घडले, ती माता धन्य होती म्हणून छत्रपती शिवाजी राजे घडले। माईबापांनो, ती कनकाई माता धन्य होती म्हणून तर आमचे जगद्गुरु तुकोबराया आम्हाला दिसले। या ठिकाणी तुकोबरायांच्या ठिकाणी धन्यता त्यांच्या माईबापाला दिली जाते, छत्रपती शिवरायांच्या ठिकाणी धन्यता त्यांच्या मातेला दिली जाते, पण पुढे शब्द वापरला धन्य त्याचे माता, धन्य त्याचे पिता। पिता शब्द महत्त्वाचा आहे। मातेचं प्रेम तर पूर्ण जगाला कळतं, पण पित्याचं प्रेम कळत नाही माईबापांना। आज सगळे लोक सांगता, कीर्तनकार सांगता, कथा सांगता, कादंबऱ्या सांगता, सगळे सांगता छत्रपती शिवराया घडवले जिजाऊबाई साहेबांनी शहाजीराजांचं काय। सगळ्यात मोठा त्याग जर कुणाचा असेल तर शहाजीराजांचा त्याग आहे। तारुण्यामध्ये जीवन जगत असताना सुद्धा पत्नीपासून दूर राहिले, तिकडे आपलं कार कर्तव्य आणि कार्य करत राहिले, पत्नीपासून दूर राहिले। जन्माला आलेल्या मुळाचा लवकर मुख सुद्धा बघायला मिळालं नाही, तरी सुद्धा समाधान मानलं आणि एकच सांगितलं, नाही आपल्या जीवनाचं काही करता आलं तरी चालेल, पण एक असा पुत्र आपल्याला घडवायचा आहे जो ही महाराष्ट्राची माती आपल्याला पवित्र करून देणार आहेत। म्हणून जितकी धन्यता मातेला आहेत तितकीच धन्यता पित्याला सुद्धा दिली जाते माईबापांनो। मग मुलगीच जर जन्माला घालायची असेल तर मुलगी जन्माला घाला माझ्या मीराबाईसारखी, मुलगी जन्माला घाला आमच्या सखूबाईसारखी, मुलगी जन्माला घाला आमच्या जनाबाईसारखी। कारण या विश्वाचा चालक जगत वंदनीय भगवान परमात्मा जनाबाईला दळण दळू लागायला येत होता, आणि आपण जर गिरणीमध्ये दळण टाकलं तर आपल्याला गिरणीवाला सुद्धा म्हणतो लोड शेडिंग चालू आहे 4 वाजता या, बरोबर आहेत की नाही? काय वजन होतं परमार्थिक क्षेत्रामध्ये आमच्या जनाबाईचं माईबापांनो। म्हणून त्या ठिकाणी मीरासारखं कन्या रत्न जन्माला यावं। एक दिवस दारासमोरून वरात चालली, विचारलं आई काय आहेत काही, बाई या ही वरात आहेत आई, या वरातीमध्ये काय असता ये, या वरातीमध्ये या वराडी मंडळीमध्ये हा पुढ्या आहेत ना, हा नवरदेव आहे, हा पाठीमागे आहेत ना, ही नवरी आहे त्यांच्या पाठीशी आई, मग तिला नवरदेव आहे, माझा नवरदेव कुठं आहे? सांगितलं विश्वाच्या चालकाची मूर्ती होती, मूर्तीकडे बोट केलं, हे बघ हा तुझा पती राजा आहे। ज्यावेळेला बघितलं त्याच वेळेला समाधान झालं अंतकरणामध्ये आणि एकच ध्यास घेतला, माझा पती परमेश्वर आहेत। ज्या वेळेला अखंड मनामध्ये ध्यास होता, अखंड नामस्मरण परमात्म्याचं करत होती माईबापांनो, मग ज्यावेळेला राजानं विषाचा पेलासुद्धा दिला तरीसुद्धा त्या ठिकाणी हसत आणि नाचत तो विषाचा पेलासुद्धा पेली। का? तर एकच मातेने सांगितलं हा ही जी काही मूर्ती आहे हा कोण आहे, तुझा पती राजा आहे। असं नामस्मरण आणि नामचिंतन करणारी कन्या आपल्या घरातसुद्धा जन्माला यावी माईबापांनो। म्हणून धन्यता पहिल्यांदा त्या ठिकाणी मातेला दिली जाते, त्याचप्रमाणे कुळामध्ये जन्माला येत असताना पहिली बेटी जन्माला यावी।
कारण पहिली भेटी आणि धनाची भेटी बरोबर आहेत की नाही. ज्या घरात पुण्य आहेत ना माईबापानं, त्याच घरात कन्या जन्माला येऊ शकते. ज्या घरात पुण्याचा साठा नाही त्या घरात कधीच कन्या जन्माला येऊ शकत नाही. पण आम्ही त्याच कन्येला मधल्यामध्ये मारण्याचा विचार करतो असा विचार करू नका. काय आहे मुलामध्ये आणि काय आहे मुलीमध्ये, आज कोणत्या पदावरती मुली नाही, आज कुठेही मुली नाही, सगळीकडे मुली आहे. मग काय पडलं आहे तुम्हाला त्या मुलाचं, मला तेच कळत नाही. तुम्हाला कोणी सांगितलं शेवटचा संस्कार करताना मुलानेच करावा, मुलीने केला काय नरकवास प्राप्त होतं का, असं कोणत्या शास्त्रात सांगितलंय का पिंडदान करत असताना मुलानं करावं? कारण लोक भारी म्हणतात शेवटच्या वेळेला मुलंच कामं येतात. तेवढं शेवट त्या ठिकाणी आम्ही त्यांना जन्माला आणलं आणि ते शेवटला आमची राख करतात. बरोबर आहेत की नाही? म्हणून मुलगा नाही म्हणून खेद करू नका माईबापांनो. मुलीमध्ये जी धन्यता मिळते, मुलगी 42 कुळाचा उद्धार करू शकते, म्हणून मुलापेक्षा मुलगी ही जन्माला येते केवळ पुण्याच्या साचावरती. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून त्या ठिकाणी धन्यता प्रथम कन्येला दिली गेली. त्या ठिकाणी कुली कन्या पुत्र होती जी सात्विक. म्हणून तुकोबराने सांगितलं बाबा रे या कुळामध्ये पुत्र रत्न सुद्धा असंच असावं जे सात्विक निघावं. मग सात्विक कुणासारखं निघावं? भक्त प्रल्हादासारखं सात्विक पुत्र जन्माला यावा. आपण कधी कधी म्हणतो ना एखादं फार वाया गेलेली म्हणजे आपल्या वारकरी साम्राज्य तत्व सोडलेली व्यक्ती असते, परंतु त्याच्यासुद्धा पोटी भक्त जन्माला येतो. बरोबर आहेत की नाही? सात्विक माणसाच्या पोटी कधी कधी वाईट मुलवृत्तीचे जन्माला येतात आणि वाईटाच्या पोटी कधी कधी सात्विक मुलं जन्माला येतात. बरोबर आहेत की नाही? परंतु त्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला त्यांची माता पवित्र असते ना, ज्यावेळेला त्या मातेची कूस पवित्र असते ना, तेव्हाच हे पुत्ररत्न जन्माला येऊ शकतं. ज्या वेळेला हिरण्यकश्यपू तपचारे करता निघाला, ज्याचं ब्रीद वाक्य होतं माझ्या राज्यात सुद्धा कोणी नारायणाचं नाव घ्यायचं नाही, ज्यावेळेला तपचारेला गेला, ज्या दगडावरती बसून तपचार्या करणार होता त्या दगडावरती नाव लिहिलेलं होतं. काय? नारायण नाव लिहिलं होतं. परत आला, माता कैयादूंना विचारलं, पत्नीना विचारलं, कहो तुम्ही तर तपचारेला गेला होतात ना, मग का परत आल? अगं त्या ज्या दगडावरती बसून मला तपचार्या करायची होती ना, त्या दगडावरती कोणीतरी माझ्या शत्रूचं नाव लिहिलं होतं. परंतु कैयाद हुशार होती, विचारलं काय ना होतं, म्हटलं अगं माझ्या शत्रूचं नाव होतं. अहो पण कोणत्या शत्रूचं नाव होतं, तुम्ही राजे आहात, तुमचे भौतिक शत्रू आहेत, कोणत्या शत्रूचं नाव होतं, म्हटले नारायणाचं नाव होतं. अहो कोणत्या शत्रूचं नाव होतं, म्हटले नारायणाचं नाव होतं. अहो कोणत्या शत्रूचं नाव होतं, म्हटले नारायणाचं नाव होतं. एकदा नाही, दोनदा नाही माईबापांनो, 108 वेळा नाम मुखातून वदवून घेतलं, ज्याचं ब्रीद वाक्य होतं माझ्या राज्यात सुद्धा कोणी परमात्म्याचं नाम घेणार नाही, देवाचं नाव घेणार नाही, त्याच्या मुखातून 108 वेळा नारायणाचं नामस्मरण करून घेतलं, त्यातच समागम घडला आणि भक्त प्रल्हादाचा उदरी गर्भ राहिला. इथ्या सगळ्यांना पुढचा कथाभाग माहिती आहे. ज्यावेळेला कैयादू मातेचं हरण झालं, इंद्राने हरण केलं, आकाशवाणी झाली, ए इंद्रा रे करतोस काय? अरे भक्त प्रल्हाद ज्या मातेच्या उदरातून जन्म घेणार आहे तिचं तू या ठिकाणी हरण केलंय. सोड सोड म्हटल्याबरोबर ऋषींच्या आश्रमामध्ये सोडलं, ऋषींची ऋचा कानावरती गेली आणि अखंड त्या ठिकाणी नामस्मरण भक्त प्रल्हाद करू लागला. कोणतं नामस्मरण भक्त प्रल्हाद? नारायण 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 ठिकाणी नारायणाचं भजन करत होता. का? तर माता
कह्याधूची कूस पवित्र होती आणि तेच नामस्मरण करता करता समागम घडला. म्हणून भक्त प्रल्हादासारखा पुत्र पोटी जन्माला आला माय बापांनो. पण जगद्गुरु तुकोबारांची अशी पुत्र अशी संतती उदरी जन्माला यावी ती कशी असावी, तर सात्विक असावी. विठ्ठल विठ्ठल ठल 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 विठ्ठल 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 विठ्ठल. या कन्येचा आणि पुत्रांचा हरिक त्या जगद्गुरु तुकोबारांना वाटला ते अभंगाचं दुसरं चरण. कोळी कन्या पुत्र होती जय सात्विक आ, कोळी कन्या पुत्र होती जय सात्विक आ, कोळी कन्या पुत्र होती जय सात्विक आ, कोळी कन्या पुत्र पुत्र होती जय सात्विक कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक कुळी कन्या पुत्र होती जय आतरी गवाटे देवा तयातरी गवा सात्विक. त्या सात्विक पुत्रांचा हरिक कुणाला वाटतो तुकोबाराय सांगत आम्हाला नाही वाटत, त्या या विश्वाचा चालकाला सुद्धा 28 युगांचा परब्रह्माचा नायक भगवान पांडुरंग पंढरीश परमात्म्याला सुद्धा त्या सात्विक पुत्रांचा काय वाटतो, हरिक वाटत असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून अशी संतती अशी सात्विक पुत्र जन्माला आपल्या उदरी यावी म्हणून सगळ्यांनी वरती हात करायचे, आपल्याला नामस्मरण करायचं, करा पटापट पटापट वरती हात करा. पाठीमागे बसलेले गाडीकडे बसले सगळ्यांनी वरती हात करायचे, करा वरती हात करा पटापट पटापट पटा. राहू द्या असे एक तास भजन करायचंय. विठोबा रखुमाई कुमाई बार कुमाई चला एक तर बार कुमार कुमाई बार कुमाई कुमाई बार कुमाई बार जय जय
तुबार कुमाई 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 क्या बात है, अशी जर सात असर भजन असलं माई बापांनो, हे भजन जे काही आपण 2-5 मिनिटं करतो ना, हेच मासपर्यंत कोणी संगतीत काही नेलं का? कोणीच नाही नेलं. मग ही प्रत्येकाला ब्रीदवाक्य कळतं, पण आपण काही त्याची आस सोडत नाही. म्हणून जीवनाच्या जर संगतीत काय जाणार असेल, तर आपण या पवित्र सभा मंडपामध्ये जे काही पवित्र कीर्तनामध्ये जे नामस्मरण करतो ना, वास्तविकता नामस्मरण हे पवित्र आहे. कुठेही घ्या ते नामस्मरण पवित्र आहे, परंतु कीर्तनाच्या सभा मंडपामधलं नामस्मरण सगळ्यात जास्त पवित्र नामस्मरण आहे. मग हे नामस्मरण अशी सात्विक पुत्र तुकोबराया का म्हटले, त्यांचा हरेक देवाला का वाटतो तुकोबराने सांगितलं, कारण हे सात्विक पुत्र काय करतात, अभंगाचं तिसरं भगवती श्रवण गीता भगव गणिति श्रवण गीता भगव करति विठोबाचे अखंड चिंता होती जे सत्विक कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक विठ्ठल 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 गीता भागवत करीती श्रवण. जी संतती सात्विक का म्हटले, या अभंगामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द सात्विक आहे. मग त्या सात्विक शब्दामध्ये तुकोबरांनी सांगितलं का सात्विक शब्द वापरला, कारण अशी जी संतती आहेत ना, ज्यांच्या मात्या पित्याला धन्यता दिली, ज्यांच्या कुळामध्ये पवित्र अशी कन्या जन्माला आली, पवित्र असा पुत्र जन्माला आला, ते सात्विक का म्हटले तुकोबराया, कारण ती संतती काय करते, तर गीता भागवत गीता जन्माला कसं यावं हे गीतेतून शिकावं, आणि कसं मरावं, मृत्यू काय आहे, त्या मृत्यूची वाट कशी बदलता येते, हे आपल्याला भागवतामधून सांगितलं जातं. मग गीता ज्यावेळेला अकारण करुणा वरुणा गुणीजन भक्त महावत्सल भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा, ज्यावेळेला हा भगवान परमात्मा श्रीकृष्ण भगवान परमात्मा कुरुक्षेत्रावरती आहे, या कुरुक्षेत्रावरती असताना समोर ज्याला एका बाजूला पांडव एका बाजूला कौरव युद्धाचा प्रसंग सगळ्यांना ज्ञात आहे, आपली वेळ संपत आली, जास्त वेळ घेणार नाही. ज्यावेळेला दोन्ही समोरासमोर आहे, आणि ज्यावेळेला अज्ञानाचा पडदा माईचा पडदा अर्जुनाच्या डोळ्यासमोर पडला, त्याच वेळेला अर्जुनाने सांगितलं, धनुष्य खाली ठेवलं, देवा आता हे करायचं नाही, नको मला माझ्या सख्यांना मारून मला राज्य नको. त्याच वेळेला परमात्म्याने अज्ञानाचा पडदा दूर करण्याकरता अर्जुनाला निमित्त ठेवलं, आणि गीता ग्रंथ सांगायचा होता तो तुम्हाला सर्वांना. गीता ग्रंथ केव्हा सांगितला हो, गीता ग्रंथ केव्हापासून सुरू झाला, फक्त अर्जुन आणि कृष्ण भगवान परमात्म्याने सांगितला एवढा नाही गीता ग्रंथाचा इतिहास. गीता ग्रंथ या अगोदर सांगितला होता, पण जे काही ज्ञान मागे पडलं होतं ते पुढे आणलं. लोक दणकवून सांगता कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये कथेमध्ये माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, हे किती लोकांना पटतं? युवा कीर्तनकार किती लोकांना पटतं माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली?
माऊली ज्ञानोपराणी ज्ञानेश्वरी सांगितली माई बापांनो, ज्ञानेश्वरी ग्रंथ हा माऊली ज्ञानोपरांच्या अगोदर होता, त्याचं नाव ज्ञान दीप होतं. ज्या वेळेला माऊली ज्ञानोपराणी सांगितलं त्यावेळेला त्याचं नाव ज्ञानेश्वरी पडलं. आम्ही अचानक पाहुणे म्हणून गेलो आणि त्याचे अधिकारी बनलो म्हणून असा गीताग्रंथ. तो गीताग्रंथ जे काही ऐकताना त्याला माऊली ज्ञानोपराय जगद्गुरु तुकोबराय सांगता, बाबा अशी जी सात्विक पुत्र आहे ते काय करतात, गीताग्रंथाचं अध्ययन करतात. अशी जी काही सात्विक पुत्र आहे छत्रपती शिवरायांसारखी, ती पुत्र काय करतात, राजा परीक्षितेने प्रथम जो भागवत ग्रंथ ऐकला असा ग्रंथ माता जिजाऊन त्यांना सांगावा. बरोबर आहेत की नाही? म्हणून छत्रपती शिवरायांचा पोवाडा मी कधी कीर्तनात म्हणतच नाही, मला येतच नाही, खोटं कशाला बोलायचं. बरोबर, पण सगळ्यांचा आग्रह आहे. मग तुमच्या आग्रहाखातर छत्रपती शिवरायांचा पोवाड्याचा एक कडवा आमच्या रोहिणी ताई म्हणतील, करा सुरुवात. विठ्ठल विठ्ठल गिरशी करी गिरजा परी लारी भगवा ध्वजा, गिरशी करी गिरजा परी लारी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिरारा गर्गा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरारा गर्गा शिवाजी राजा, उगवला आ गर्जा शिवाजी राजा, उगवला तानत मेरे आरा गर्जा शिवाजी राजा, गिरजी करी गिरजा परी लारी भगवा ध्वजा, गिरजी करी गिरजा परी लारी भगवा ध्वजा, उगवला तारा ती मेरे आरा गर्जा शिवाजी राजा, उगवला तारा ती मेरे आरा गर्जा शिवाजी राजा. काका भाऊने आम्हाला अगोदर सांगित होतं, परंतु आमचा करण जवळ आला म्हणून म्हणावंच लागलं, आता काही कारणच नाही. बरोबर आहेत नाही? विठ्ठल 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 विठ्ठल. करण तुकोबराने सांगितलं, बाबा रे जी काही मुलं गीता भागवत श्रवण करतात, गीता भागवत करती श्रवण, भागवतासारखं महान ग्रंथाचं अध्ययन करतात, जे अध्ययन माऊली ज्ञानोपराने केलं, जे अध्ययन जगद्गुरु तुकोबराने केलं, आणि आमचे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजी या विश्वाच्या पाठीवर असे एक संत जन्माला आले ज्यांना जन्माला आल्यानंतर भागवताचं अध्ययन करण्याची गरज पडली नाही. कारण हृदयामध्ये असताना गर्भामध्ये असतानाच त्या ठिकाणी माईबापांनो आईने संस्कार बाळावरती तसे घातलेत. ज्या वेळेला राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींचा गर्भ उदरी होता म्हाळसा मातेच्या, त्याच वेळेला बाबुराव पाटाने समोर तीन तीन तास म्हाळसा मातेला बसवावं आणि त्याच वेळेला अखंड भागवताचं त्या ठिकाणी पान करावं, अध्ययन करावं, आणि राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजीने ते आपल्या उदरामध्ये ऐकावं. वीर अभिमनूने गीता कुठे श्रवण केली होती? गर्भामध्ये. बरोबर आहेत की नाही? कारण हा गर्भावरती जर संस्कार केले तर अशी संतती मिळते, गर्भावरती जर संस्कार केले तर राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी तुम्हा आम्हाला दिसले, गर्भावरती संस्कार केले म्हणून वीर अभिमनूला गीतेचं अध्ययन गर्भामध्ये झालं. आणि आज विचार करा, गर्भवती स्त्रियांनी जर पिक्चर बघितला सैराट तर पोरं काय होतील? वेळ लागणार नाही. आणि 95% पुरींनी बापावर बापाच्या डोक्यावरचं लग्नाचं ओझं आता कमी केलं. बरोबर आहेत की नाही? का तर संस्कार आणि संस्कृती नावाची चीज त्यांच्याजवळ राहिली. कारण आम्ही कॉलेजमध्ये जातो, अजून कॉलेजचं शिक्षण चालू, आम्ही प्रत्येक अनुभव घेतो. आजही 99% मुली त्या ठिकाणी बापाला लग्नाची आता काळजी करू देणार नाही, म्हणून शेतकऱ्याला आता विष घेऊन मरण्याची गरज कमी झाली. का? सगळेच त्याच्या मुळावर उठले होते, पण एक फायदा झाला, पोरींनी बापाचं लग्नाचं ओझं कमी केलं त्याच्यामुळे. बरोबर आहेत की नाही? माता माऊलांनो आपल्यावरती आपल्या लेकरांवरती संस्कार फार महत्त्वाचे असतात. तुम्ही जर संस्कार आणि संस्कृतीने मुलं घडवाल तर त्या ठिकाणी या समाजामध्ये एक नाव आपलं वेगळं आगळं वेगळं असतं.
ज्यावेळेला 10 मुलींमधून एका मुली मुलगी एक मुलगी जर संस्कारी असेल तर गावामध्ये त्या मुलीबद्दल वेगळी चर्चा चालते, आणि ज्यावेळेला वाईट वळणाला गेलेल्या मुली असतात त्यावेळेला त्यांच्याबद्दल चाललेली चर्चाही वेगळी असते. बरोबर आहेत की नाही? म्हणून लेकरं जर घडवायची असेल तर अखंड त्या लेकरांना असं तर संघामध्ये आणत चला, त्या मुलांना त्या मुलींना असं तर संघामध्ये आणत चला, कारण ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल, लोकांनी लोकांकरता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे, माणुसकीचं नातं जपलं पाहिजे. हे कुठं शिकवलं जातं? कीर्तनात. हे कुठं शिकवलं जातं? कथेत. हे कुठं शिकवलं जातं? प्रवचनात. पण आज ज्यांना समजावून सांगावं तेच तरुण आज कीर्तनात आम्हाला दिसत नाही. मग म्हाताऱ्यांना सांगून का उपयोग? ते तर एकदा का माणसाची 40 ओलांडली का माणूस परमार्थाकडे ओढला जातो. माणसाला दिंडीची आठवण होती, माणसाला कीर्तनकाराची आठवण होती, पण केव्हा? 40 ओलांडल्यानंतर. अगोदर काही आठवण होत नाही. बरोबर आहेत की नाही? म्हणून जे गीता भागवत जे श्रवण करतात अशी संतती तुकोबराया म्हणतात, मग ते भगवान परमात्माचं जे नामस्मरण करतात, जे नामचिंतन करतात ना, मग आशांचा त्या ठिकाणी मी दास होतो, आशांची सेवा मला काय परमात्म्याला सुद्धा करावीशी वाटते. अभंगाचा शेवट तुका मने माज घडूत्यांची सेवा, तुका मने माज घडूत्यांची सेवा, तुका मने माज पेटी लागे जीवा, तुका मने माज करो त्यांची सेवा, तुका मने माज करो त्यांची सेवा, तुका मने माज करो त्यांची सेवा. परी माझ्या तई माझ्या तई बाप परनाई, कुली कन्या पुत्र ओतिजे सतीक, कुली कन्या पुत्र ओतिजे सतीक. परि माझा देवा परनाई, परि माझा देवा re re na ra re na na ha che तया
हरि कवाट देवा सयास हरि कवाट देवा तयास 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 हरि कर वाटे देवा सरगमने तयास तेरे बाट दिवा तयातारिक वाटे दिवा तयातारिक वाटे दिवा कोली कन्या पुत्र होती जे सत्विक कोली कन्या पुत्र होती जे सत्विक पुत्र संतती आहेत ना या ठिकाणी तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा जगद्गुरु तुकोबरायने म्हणाव या पुत्रांची सेवा अशा कन्याची सेवा अशा सात्विक घराण्यात जन्माला आलेल्या पुत्रांची सेवा देवा मला घडू दे म्हणून अशी सात्विक पुत्र त्या ठिकाणी आपल्या कुळामध्ये जन्माला यावी का तर जगद्गुरु तुकोबरायना सुद्धा म्हणावं असं वाटतं तेव्हा जे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करताना जे परमात्म्याचं नाम चिंतन करताना त्यांची काय घडू दे मला सेवा घडू देत ज्ञानेश्वर माऊली राज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली आपुणगता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा यथामती यथा अवकाश अभंगाचं चिंतन माझ्या अल्पस्या बुद्धीमते प्रमाणे करण्याचा प्रयत्न केला जे काही योग्य असेल ते घेण्याचा प्रयत्न करा जे काही चुकलं असेल ते माझ्या बालबुद्धीचा दोष समजून माझे मला करत परत करा ज्यांना चार कन्या असेल त्यांनी पाचवी माना ज्यांना तीन असेल त्यांनी चौथी माना ज्यांना दोन असेल त्यांनी तिसरी माना ज्यांना एक असेल त्यांनी दुसरी माना ज्यांना नसेल त्यांनी या ठिकाणी विठ्ठल परमात्म्याच्या समोर दत्तकपत्र करा आणि माझे दोष माझ्या पदरामध्ये टाकून जा जे काही घेण्यायोग्य असेल ते घेण्याचा प्रयत्न करा माईबापांनो दररोज सकाळ संध्याकाळ कार्यक्रम तुमच्या आशीर्वादाने बाबाजी राष्ट्रसंत या विठ्ठलाच्या पायावरती फुल वाते वाकून या विठ्ठलाच्या पायावरती फुल वाते वाकून आणि आजच्या कीर्तनासाठी तुम्ही जर सर्वजण आलेत ना तुम्हा सर्वांचं नाव घेते राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींचा मान राखून बाबाजींचा मान राखून या ठिकाणी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते ऋण निर्देश व्यक्त करते आणि झालेली सेवा परमात्म्याच्या चरणावरती माझे सद्गुरु राष्ट्रसंत जनार्दन स्वामी बाबाजी त्यानंतर शिवगिरीजी महाराज यांच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देते जय विठ्ठल गुरे वेडे वा गुरे उतरे महाराज नाये वचारे लाधिकार क्षमा पराध महाराज